चेंडू 16 धावेची गरज। गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय अजय, इथे मात्र पहिला चेंडू फेकला गेलाय। पंच आमच्याकडे वळून सांगतात आणि सुरुवात झाली अवंतर धावणे या षटकाची। 6 चेंडू आणि 15 धावेची गरज असेल टीम खार्डीला। फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगला येतील। स्वीट ऑफ साउंड षटकार। फेकत असताना षटकार खालाय गोलंदाज अजितने यावेळेस लो फुल टॉस चेंडू आडव्या वाटेने खेळून काढला। एकदा पूर्ण दुसरा धाव स्ट्राइक येणं खूप गरजेचं, फंबलिंग झालंय। दुसरी धाव सुद्धा पूर्ण तिसऱ्या धावसाठी रवाना होणार का? नकार आलाय, कारण ज्ञानेश्वरच्या बॅट मधून षटकार आलाय आणि स्ट्राईक मात्र माहित आहे खार्डी संघाला। ज्ञानेश्वर कड राहणं खूप गरजेचं आहे। धनेश्वर यावेळेस फुल टॉस चेंडू आहे मिसफील्ड, इथे मात्र एक एक चूक मात्र महागात पडेल टीम शिवा इलेवन पांडुचिवाडी संघाला। तीन चेंडू आणि 5 धावची गरज, 26 धावा धाव फलकावर। विचार केला पहिला चेंडू मात्र एक एक्स्ट्रा स्वरूपात धाव आली। इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर डिलिव्हरी, काय मात्र अनुभवी गोलंदाज अगदी 4 ते 5 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी केली जातीये अजितकडून अजयकडून। यावेळेस आकुटपाचा चेंडू होता, हा चेंडू कुठेतरी डोणेवाडी गावात जाणं खूप गरजेचं होतं। हेच सांगत असताना खेळाडू कक्षेतून टीम खार्डे। एक चेंडू आणि 5 धावची गरज, कालचा सामना मात्र डोळ्यासमोर येतो। बजरंगी इलेवन विपक्ष सामना झाला होता तन्मय इलेवन या सामन्यामध्ये। एक चेंडू 6 धावाला आणि हा देखील शॉर्टपिच चेंडू फेकून दिलाय। हा येतो विजयी फटकार धनेश्वरच्या बॅटमधून षटकार।
चा हिरो धनेश यायचाय. तर रोहित जी कुरे साहेबांना विनंती करतो आपले असते मात्र नाणे मॅन ऑफ द मॅच द्यायचंय. टॉस बॉक्स खाली करा मित्रांनो, टॉस बॉक्स. धनेश यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी.